नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इन्साइडर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकावरती आधारित जे काही असणारे महत्त्वाचे शोध लागलेले आहेत, आतापर्यंत लागलेले शोध आणि त्यांचे शास्त्रज्ञ म्हणजे ते शोध कोणी लावले आहेत या घटकावर आजचा व्हिडिओ असणार आहे। आणि हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, म्हणजे हा जो घटक आहे हा प्रत्येक परीक्षेसाठी 2 किंवा 4 मार्कासाठी हे नेहमी विचारले जातात, शोध आणि त्यांचा शास्त्रज्ञ। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे एज्युकेशन प्लॅटफॉर्म अनअकॅडमी यावरती आपण टार्गेट पोलीस भरती 2021 या नावाने एक नवीन बॅच चालू होत आहे। तर ही जी बॅच आहे ही 13 जानेवारी 2021 पासून चालू होत आहे। तर या बॅचचे एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला या बॅचमध्ये सर्वोत्कृष्ट शिक्षकाकडून शिकवणी दिली जाणार आहे, महत्त्वाचे टॉपिक असणार आहेत त्यावर फोकस केलं जाईल आणि तुम्हाला पोलीस भरतीविषयी जे काही डाऊट्स असतील ते या बॅचमध्ये क्लिअर होणार आहेत। तसेच या कोर्सच्या नोट्स तुम्हाला म्हणजे मराठी भाषेमध्ये देखील मिळणार आहेत। या बॅचची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जर आपला VAIJ10 हा जर कोड वापरला तर आपल्याला 10% सवलत देखील मिळणार आहे। तसेच मित्रांनो, डेली करंट अफेअर्स म्हणजे टेस्ट सिरीज आहे, त्यामध्ये MPSC राज्यसेवा आणि संयुक्त या स्पर्धा परीक्षेसाठी सोमवार ते शुक्रवार दररोज संध्याकाळी 7:30 बॅच चालू आहे आणि ही जी बॅच आहे ही यामध्ये पहा दररोज फ्री टेस्ट होणार आहे। म्हणजे तर या बॅचसाठी देखील आपला VAIJ10 हा कोड वापरायचा आहे, म्हणजे तुम्हाला या टेस्ट अनलॉक होऊन जातील। तर अनअकॅडमीवरती काही विनामूल्य फायदे देखील आहेत। तर आपल्याला अनअकॅडमी ॲप हे डाउनलोड करायचं आहे, आपली एक्झाम निवडायची आहे आणि त्यानंतर आपला VAIJ10 हा इन्व्हाइट कोड टाकायचा आहे आणि लगेच आपली बॅच चालू करायची आहे। तर या सर्व गोष्टींची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि VAIJ10 हा कोड आपला वापरा आणि शिकण्यासाठी चालू करा। तर पहा मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान यावरील महत्त्वाचे शोध आणि त्यांची शास्त्रज्ञ। तर पहा शोध आणि शास्त्रज्ञ, तर शोध आहे पहिला रेडिओचा। रेडिओचा शोध जो आहे तो जी मार्कोनी यांनी लावलेला आहे। यानंतर आहे टेलिव्हिजन म्हणजेच TV, त्याचा जॉन बियर्ड। यानंतर पेनिसिलिन याचा अलेक्झांडर फ्लेमिंग। विमान याचा शोध लावलेला आहे राईट बंधू यांनी। रडार याचे शास्त्रज्ञ आहेत टेलर व यंग। यानंतर आहे डिझेल इंजिन, याचा जो शोध आहे तो रुडॉल्फ डिझेल यांनी लावलेला आहे। यानंतर आहे आगबोट, तर आगबोटीचा शोध जो आहे तो फुलटन या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे। तसेच पहा यानंतर अणुवंशक्तीचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे, मेंडेलिव्ह म्हणजेच मेंडेलने मांडलेला आहे। यानंतर उत्क्रांतवादाचा सिद्धांत जो आहे तो डार्विन म्हणजे चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला आहे। तसेच पहा शक्तिपुंज सिद्धांत म्हणजे त्याला आपण क्वांटम थिअरी म्हणतो, क्वांटम थिअरीचा जो सिद्धांत आहे तो आहे मॅक्स प्लँक यांचा। यानंतर गुरुत्वाकर्षण सिद्धांत म्हणजेच ग्रॅव्हिटी, तर याचा जो शोध लावलेला आहे तो आहे न्यूटन यांनी, सर न्यूटन आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे ग्रॅव्हिटीचा शोध। यानंतर आहे सापेक्षवादाचा सिद्धांत, हा जो आहे हा अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडलेला आहे। यानंतर आहे जंतूपासून रोग उद्भव होतो असा सिद्धांत मांडणारे आहेत लुईस पाश्चर। यानंतर आहे भूखंड वहन सिद्धांत, हा जो आहे हा अल्फ्रेड वेगनर यांनी मांडलेला आहे। पहा टेलिफोन, टेलिफोनचा शोध जो आहे तो अलेक्झांडर ग्राहमबेल यांनी लावलेला आहे। विजेचा दिवा याचे संशोधक आहेत एडिसन, थॉमस एडिसन। यानंतर आहे रिव्हॉल्वर, तर रिव्हॉल्वरचा शोध आहे तो सॅम्युअल कोल्ट यांनी लावला असून। यानंतर आहे लेझर किरण, याचा जो शोध आहे तो थिओडर मॅमन यांनी लावला आहे। यानंतर DNA चा शोध आहे तो वॅटसन व क्रिक या दोघांनी मिळून लावलेला आहे। यानंतर आहे तारायंत्र, तर तारायंत्राचा शोध जो आहे तो सॅम्युअल मॉर्स यांनी लावलेला आहे। चलचित्रपट याचा शोध थॉमस एडिसन। विद्युत जनित्र म्हणजे जनरेटर याचा जो शोध आहे तो मायकल फॅरेडे यांनी लावलेला आहे। यानंतर आहे रेफ्रिजरेटर, याचा जो शोध आहे तो जे पार्किन्स यांनी लावलेला आहे। किरणोत्सरिता याचा शोध हेनरी बेकवेरेल। यानंतर आहे पाणबुडी, तर पाणबुडीचा शोध जो आहे तो जॉन हॉलंड यांनी लावला आहे। तर क्ष किरण म्हणजेच एक्सरे याचा जो शोध आहे तो रॉड जेन यांनी लावला आहे। यानंतरचा पहा वनस्पतींना संवेदना असतात, हा जो शोध आहे हा डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी लावला आहे। आणि कॉस्मिक किरण जे आहेत याचा शोध लावलेला आहे डॉक्टर होमी बाबा। यानंतर आहे हायड्रोजन बॉम्ब, तर हायड्रोजन बॉम्बचा संशोधक आहे एडवर्ड टेलर। यानंतर आहे ॲटम बॉम्ब, तर ॲटम बॉम्बचा संशोधक आहे ओपेनहायमर। यानंतर आहे अणुबॉम्ब, ॲटम बॉम्ब दोन्ही जवळपास सेम आहेत आणि याचा जो शोध आहे तो ॲटो हान यांनी लावलेला आहे। यानंतर आहे पाश्चरायझेशन, पाश्चरायझेशनचा शोध लावलेला आहे लुई पाश्चर यांनी। यानंतर अंधांसाठी लिपी म्हणजे तिला आपण ब्रेल लिपी म्हणतो, याचा जो शोध आहे तो ब्रेल लुईस यांनी लावलेला आहे। यानंतर फॉस्फरस, तर फॉस्फरसचा शोध जो आहे तो ब्रँड यांनी लावलेला आहे। यानंतर आहे जीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन्स, तर जीवनसत्वाचा शोध हा हॉपकिन्स आणि फुंक या दोघांनी मिळून लावलेला आहे। यानंतर आहे घटसर्पावरील धनुर्वातावरील जी लस आहे ती, त्याचा शोध कोणी लावला आहे, तर घटसर्पावरील आणि धनुर्वातावरील जी लस आहे याचा शोध जो आहे तो एमिल बेहरिंग यांनी लावलेला आहे।
यानंतर जी देवीची लस आहे यावर याचा शोध आहे तो एडवर्ड जेनर यांनी लावला आहे. यानंतर आहे पोलिओ, तर पोलिओची लस आहे ही शोधून काढलेली आहे साल्क यांनी. तर पहा यानंतर आहे फाउंटन पेन, तर फाउंटन पेनचा शोध लावलेला आहे यल वॉटरमन यांनी. यानंतर क्षयरोगाचे जीवाणू म्हणजे क्षयरोगाचे बॅक्टेरिया आहेत त्याचा जो शोध आहे तो रॉबर्ट कॉक यांनी लावलेला आहे. यानंतर थेटोस्कोप जो की डॉक्टरांचं उपकरण आहे याचा जो शोध आहे तो रेने लॅनिक यांनी लावलेला आहे. न्यूट्रॉन, न्यूट्रॉनचा शोध आहे तो जेम्स चॅडविक यांनी लावलेला आहे. मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा, न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन हा हे दोन्ही जे महत्त्वाचे आहेत, हे दोन्ही शोध आणि त्यांचे संशोधक महत्त्वाचे आहेत. हे जे प्रश्न आहेत पहा, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे जवळपास 2016 2017 आणि 2018 आणि अशा जवळपास येणाऱ्या सर्व ज्या काही सरळ सेवा पद्धतीच्या भरती आहेत यासाठी हा नेहमी प्रश्न विचारलेले असतात. इलेक्ट्रॉनचा शोध हा आहे थॉम्सन, जे जे थॉम्सन यांनी लावलेला आहे, आणि न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविक यांनी लावलेला आहे. यानंतर आहे हायड्रोजन, तर हायड्रोजनचा शोध जो आहे तो हेनरी कॅव्हिडिश यांनी लावलेला आहे. यानंतर पहा ऑक्सिजन म्हणजेच आपला प्राणवायू त्याला म्हणतो आपण, ऑक्सिजनचा जो शोध आहे तो लॅवेसिये आणि प्रिस्टले या दोघांनी लावलेला आहे. अणुचे केंद्रक याचा जो शोध आहे तो अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी लावलेला आहे. यानंतर आहे रेडियम, तर रेडियमचा शोध आहे तो मेरी क्युरी आणि पेरी क्युरी. यानंतर आहे वायुभार मापक याचा जो शोध आहे तो टॉरिचेली यांनी लावला आहे. आणि नायट्रोजन पहा, नायट्रोजनचा जो शोध आहे तो डॅनियल रुदरफोर्ड यांनी लावलेला आहे. यानंतर आहे कार्बन डायऑक्साइड, तर कार्बन डायऑक्साइडचा शोध जो आहे तो रॉन हेल्मोड यांनी लावलेला आहे. यानंतरचा शोध आहे पहा इन्सुलिन, तर इन्सुलिनचा शोध जो आहे तो फ्रेडरिक बेंटिंग यांनी लावलेला आहे. यानंतर आहे रक्तगट, तर रक्तगटाचा शोध आहे तो कार्ल लँडस्टेनर यांनी लावलेला आहे. लक्षात ठेवायचा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. रक्तगटाचा शोध हा तो कार्ल लँडस्टेनर यांनी लावलेला आहे. क्षयाचे जंतू याचा जो शोध आहे तो रॉबर्ट कॉक यांनी लावला असून, टाईपरायटर पहा, टाईपरायटरचा शोध जो आहे तो शोल्स यांनी लावलेला आहे. यानंतर आहे थर्मामीटर, तर थर्मामीटरचा शोध जो आहे तो गॅलिलिओ यांनी लावलेला आहे. यानंतर आहे भूमिती म्हणजे ट्रिगोनॉमेट्री, भूमितीचा शोध जो आहे तो युक्लिड या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. यानंतर आहे सेफ्टी लॅम्प, सेफ्टी लॅम्पचा जो शोध आहे तो हम्प्रे डेव्ही यांनी लावलेला आहे. यानंतर आहे डायनामो म्हणजे त्याला आपण विद्युत जनित्र म्हणतो, याचा शोध मायकल फॅरेडे यांनी लावला आहे. यानंतर आहे रक्ताभिसरण, तर रक्ताभिसरणचा शोध आहे तो विल्यम हार्वे यांनी लावला आहे. यानंतर आहे होमिओपॅथी आणि याचे संशोधक आहेत ते हायनेमान. यानंतर आहे अँटी रेबीज लस, याचा जो शोध आहे हा लुई पाश्चर यांनी लावलेला आहे. मलेरियाचे जे जंतू आहेत त्याचा शोध आहे तो रोनाल्ड रॉस यांनी लावलेला आहे. यानंतर आहे डायनामाइट, तर डायनामाइटचा शोध आहे अल्फ्रेड नोबेल यांनी लावलेला. नंतर क्लोरोफॉर्म, तर क्लोरोफॉर्म याचा शोध आहे तो सिम्पसन आणि हॅरिसन या दोघांनी मिळून लावलेला आहे. यानंतर आहे ग्रामोफोन, तर ग्रामोफोनचा शोध हा एडिसनने लावलेला आहे. यानंतर आहे सिंथेटिक जीन, याचा जो शोध आहे हा डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी लावलेला आहे. यानंतर आहे आपला हेलिकॉप्टर, तर हेलिकॉप्टरचा शोध जो आहे तो सिकोर्स्की या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. यानंतर आहे विशिष्ट गुरुत्व, याचा शोध जो आहे तो आर्किमिडीज यांनी लावलेला आहे. यानंतर आहे वाफ्याचं इंजिन, याचा जो शोध आहे हा जेम्स वॅट यांनी लावलेला आहे. आणि जंतुविरहित शस्त्रक्रिया याचा शोध आहे तो जोसेफ लिस्ट यांनी लावलेला आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये जवळपास 50 ते 70 शोध आहेत, त्याने यांचे संशोधक देखील म्हणजे दिलेले आहेत, म्हणजे त्याचे शास्त्रज्ञ देखील या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले आहेत. आणि याच शास्त्रज्ञ शोध आणि शास्त्रज्ञांपैकी परीक्षेमध्ये आपल्याला हमखास 2 किंवा 4 मार्कासाठी प्रश्न नेहमी विचारलेले असतात. मग परीक्षा ती सरळ सेवा भरतीची कोणतीही परीक्षा असू, यावरच आपल्याला आधारित प्रश्न विचारले जातात. तर या व्हिडिओची जर आपल्याला PDF मिळवायची असेल तर पहा, डिस्क्रिप्शनमध्ये आपली लिंक दिली आहे टेलिग्राम चॅनलची. तर आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव देखील आहे मराठी नोकरी, या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तसेच या व्हिडिओची आणि बाकीचे जे काही आपले व्हिडिओज असणार आहेत त्याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर नक्की मिळून जाणार आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण फक्त चॅनलला जॉईन करायचं आहे आणि येणाऱ्या आणि झालेल्या ज्या काही आपल्या PDF नोट्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला त्या सहजतेने उपलब्ध होणार आहेत. तर भेटूया आपण पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.